नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी अक्रम शेख पवैताच्या ठळक घडामोडी। शेवगाव शहराच्या बेश्या व्यवसायावर पुण्याच्या फ्रीडम फर्म या सेवाभावी संस्थेने ठोस पावले उचलली आहेत। शेवगाव शहरात वेश्या व्यवसाय हा अल्पवयीन मुलींकडून केला जातो अशी माहिती 3 आठवड्यापूर्वी फ्रीडम फर्म या सेवाभावी संस्थेला मिळाली। दिनांक 21 फेब्रुवारी रोजी तात्काळ त्यांनी अहमदनगर गाठून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच रामराव ढिकले शेवगाव यांची मदत घेऊन शहराकडे रवाना झाले। 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता फ्रीडम फर्म या संस्थेकडून बनावट ग्राहक बनून शिवाजीनगर येथे पाठवण्यात आले। शिवाजीनगर शेवगाव येथे वेश्या व्यवसाय हा अल्पवयीन मुलींकडून चालवला जातो असे निदर्शनास आले। घटनास्थळी पोलिसांना 17 वर्षाची मुलगीही मिळून आली, त्यामुळे पोलिसांनी छापा टाकून या अज्ञानी मुलीला ताब्यात घेतले। तसेच अवैधरित्या कुंठणखाना चालवत असलेले प्रदीप सावंत आणि शेखर सुपारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला, तसेच कायदेशीर कारवाईही करण्यात आलेली आहे। शिवाजीनगर मधील कुंठणखान्यावर सगळ्या प्रकारचे अवैध धंदे चालतात, यामुळे गुन्हेगारीला वाव मिळतो। अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालण्यात आला पाहिजे असे शेवगावकरांचे म्हणणे आहे। या वेश्या व्यवसायावर प्रतिबंध घालण्यासाठी आतापर्यंत शेवगाव शहरात अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आलेली आहेत, तरीही शिवाजीनगरमध्ये चालत असलेल्या कुंठणखान्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई का होत नाही असा सवाल कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे यांनी उपस्थित केलेला आहे।